सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापू लागले, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्यात. काल कुडाळमध्ये नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवर निशाणा साधला आहे आणि आत्ता 13 तारखेला उद्धव ठाकरेंच्या सभाही सिंधुदुर्गात होणार आहे. या सर्व बाबींबाबत आपण जाणून घेऊया आमदार वैभव नाईक यांच्याकडून. साहेब, काल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला, म्हणजे अगदी सांगितलं आहे की जर इकडे येऊन माझ्यावर टीका केला तर जाताना हेलिकॉप्टरने बायरोड जाऊन दाखवा. खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे 13 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मालवणला सुद्धा ते माझ्या प्रचारासाठी त्यांची सभा जाहीर सभा आहे. खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं काम हे जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे उद्धवजींनी जे काम केलं आहे त्याबद्दल जनता त्यांच्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे म्हणून लोक त्यांना भेटायला येणार आहेत. खरं तर राणेंची प्रवृत्ती हीच आहे. खरं तर राणे ह्याला येऊ देणार नाहीत, त्याला येऊ देणार नाहीत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा राणेंची तोंड कोणी धरली होती काय, त्यांच्यातल्या गुन्हेगारांना राणेंनी कधी काय बोललेत काय, आणि त्यामुळे नारायण राणेंनी आता आपल्या मुलांपुरतं राजकारण करतायत. आज खरं तर राणेंना लाज वाटली पाहिजे की आपण आपण वेगळ्या पक्षाचे, आपला मुलगा एका पक्षात, दुसरा मुलगा दुसऱ्या पक्षात आणि आपण बोलतो आहे. खरं तर राणेंना आता या उद्योगजींवर बोलण्याचा हक्क राहिले नाही, कारण राणी हे आता आपल्या परिवारापुरते मर्यादित आहेत आणि अशी अनेकदा भाषा राणी करत आहेत, परंतु राणेंच्या हातात आता काय होणार नाही. राणेंच्या मागे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे. राणेंचं चॅलेंज तुम्ही स्वीकारता? नाही, राणेंचं चॅलेंज आम्ही वारंवार स्वीकारलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं आदित्य ठाकरेंना बाहेर न देणारे राणेचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं आणि राणेंनाच मागे जावं लागलं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज राणेंचं वैफल्यग्रस्त झालं आहे, कारण घराणेशाहीच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जनतेचा आज उद्रेक झालेला आहे आणि त्यामुळे राणे असे आरोप करत आहेत आणि त्यामुळे राणेंचं चॅलेंज आम्ही कायमच स्वीकारत असतो, उद्या इथे स्वीकारू. आणखी एक राणेंनी असं म्हटलं की दिवाळीच्या कंदिलाच्या वरून जर त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना त्यांनी गोळ्या घातल्या. खरं तर आता अनेक चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की ती खरं काय आणि खोटं काय, उद्धवजी काय बोलले नव्हते ते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर तुम्ही आता केंद्रीय मंत्री 5 वर्ष होताना तुम्ही या जिल्ह्यामध्ये काय विकास केला तो सांगितला पाहिजे, हे न सांगता तुम्ही काय सांगताय की हिंदू मुसलमान जातीयवादी कधी मराठा धनगरांना आरक्षण या अशा विषयावर तुम्ही बोलताय, म्हणजे तुम्ही विकास काय नाही केला हे तुम्ही मान्य केलं आणि त्यामुळे जनता तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. नारायण राणेंनी असंही सांगितलं की उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार उभे आहेत आणि आपले जो निलेश राणे उमेदवार आहे हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांपेक्षा आपला निलेश राणे हे उमेदवार जे आहे ते सरस आहे. नाही नाही, आता खरंच कसं आहे की उद्धव निलेश राणे हा त्यांचा मुलगा असल्यामुळे त्यांना तो सरस वाटतोय. खरं तर त्यांच्या मुलग्याने काय दिवे लावलेत खासदार असताना, किती बैठकींना गेला, किती वेळा संसदेत बोललेत, किती वेळा लोकांच्या प्रश्न मांडलेत, काय विकास केला हे खरं तर त्यांनी पहिलं सांगितलं पाहिजे होतं. दुसऱ्याचा तो कार्ट आणि आपला तो बाबू अशी सवय राणेंना नेहमीच आहे. आता राणे आपल्या मुलांपुरतं बघतायत, इतर लोकांकडे खरं त्यांचे कार्यकर्तेसुद्धा जे कार्यकर्ते त्यांच्यावर होते ते चांगले नव्हते म्हणून राणेंनी आपल्या मुलग्याला उमेदवारी दिली की काय, की हा प्रश्न आता लोकांनी त्यांना विचारला पाहिजे आणि लोक ते विचारतील. वैभव नाईक यांनी पैलवानी करायला आवडते, त्या खेरीत दुसरं काही एक केलेलं नाही असंही राणे नाही. खरं तर मी काय केलं आहे ना त्यामुळेच तुम्हाला इथे दारोदार फिरावं लागतं. मी 10 वर्ष आमदार म्हणून काय केलं आहे म्हणून तुम्हाला दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना माझ्या विरोधात सभेला घ्यावं लागतं आहे. आता माजी मुख्यमंत्र्यांना तुम्ही सभेला आणणार आहात, तुम्ही स्वतः दारोदार फिरतायत, म्हणजेच वैभव नाईकांनी काय केलं हे लोकांसमोर आहे आणि त्यामुळे तुम्हाला दारोदार फिरावं लागणार आहे आणि माझा विजय माझाच होणार आहे, कारण मी सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करतो आहे. कोरोनाच्या कालावधीत तुम्ही कुठे होता, तुमच्या हॉस्पिटलला किती पेशंट बरे होऊन गेलेत, तुमच्याकडे मोफत किती लोकांचे उपचार झालेत, तुम्ही शासकीय मेडिकल कॉलेजला बंद पडण्यासाठी काय प्रयत्न केलेत हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांशिवाय दुसरा कोण दिसत नाही. मी जे काम केले ते लोकांसमोर 10 वर्ष आहे म्हणूनच तुम्हाला दारोदारी फिरावं लागतं. उद्धव ठाकरेंचे संपूर्ण महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार नाहीत असाही काल राणेंनी दावा केला. खरं तर हेच राणे दावा करत होते. नारायण राणे असतील, अशोक चव्हाण असतील, ह्या अशाच लोकांना सगळ्या लोकांना एकत्र घेतलं नाही, परंतु भाजप 9 जागांच्या पुढे जाऊ शकले नाहीत आणि शिवसेना फोडून, शिवसेनेच्या निशाणी चोरून, शिवसेनेचा पक्षाचं नाव चोरून
तरी पण शिवसेना पुन्हा उभारी घेतली आणि 9 लोकसभेच्या सीट शिवसेनेने निवडून आणल्या आहेत. येणाऱ्या याच्यात सुद्धा शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल एवढं मात्र नक्की आहे. साहेब आता शेवटचा प्रश्न तुमच्या मतदारसंघामध्ये निलेश राणे आणि तुमची जोरदार फाईट आहे. निलेश राणेंनी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केला, शांत बदल केला आणि ते वारंवार तसं आव्हान करतायत की समोरून आपल्याला हुसकवण्याचा प्रयत्न होईल परंतु आपण शांतता पाळावी. कशा पद्धतीचं आपण ही लढाई पाहता? नाही, खरं तर काही लोकांचा निवडणुकीपुरता काही लोकांना दाखवण्यापुरता बदल होऊ शकतो, पण स्वभावातला बदल कधी होऊ शकत नाही. आणि आमचा त्यांना हुसकवण्याचा किंवा आमच्या त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा त्यांच्याबरोबर बोलण्याचा आमचा कुठलाही प्रश्नच येत नाही. परंतु तुम्ही जे 10 वर्ष 15 वर्ष जिल्ह्यात आहेत ना, त्या लोकांना तुमचा स्वभाव माहिती आहे, लोकांना तुमची भाषा माहिती आहे, लोकांना तुमचा तुम्ही केलेली आपल्या कार्यकर्त्यांना कशी धमक्या दिल्या आहेत, आपल्या संदीप सावंतसारखे कार्यकर्ते कसं मारलं हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोक याचा विचार करतील ह्याला आम्हाला त्याच्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. किती मतांनी विजय अपेक्षित आहे? नाही, मी 2 वेळा निवडून आलेला आहोत आणि ह्यावेळीसुद्धा माझा विजय निश्चित होईल. तर हे होते वैभव नाईक, त्यांनी असं सांगितलं की 2 वेळेला आपण निवडून आलो आणि याही वेळेला आपला विजय निश्चित आहे. महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.